नमस्कार, हेल्दी रेसिपी विथ मीरामध्ये आज बनणार आहेत कोबीचे वडे। त्यासाठी आपल्याला बेसन किंवा बटाटे किंवा त्याच्यासोबत खाण्यासाठी पावाची तर अजिबातच गरज नाही अशा टेस्टी कोबीच्या वड्यांची रेसिपी आज बघणार आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। अर्धा कोबी घेतलेला आहे, तो अशा प्रकारे खिसून घेतला आहे मी। एक मोठ्या आकाराचा कांदा चॉपरने चॉप करून घेतला आहे। त्यानंतर 1 ते 1.5 इंच अद्रक आहे। 4-5 मिरच्यांचे तुकडे आहेत, ते खलबत्त्यामध्ये मी छान दरदरी अशी त्याची एक पेस्ट बनवून घेणार आहे। ही पेस्ट मला 1 चमचा इतकी पाहिजे, तर 1 चमचा इतकीच ही तयार होते। आता गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे, तर कढई आता गरम झाली आहे। त्यामध्ये मी 2-3 चमचे इतकं बटर घेणार आहे। बटर छान मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये अद्रक आणि मिरचीची पेस्ट घालायची 1 चमचा। ही पेस्ट 1-2 मिनटं बटरमध्ये परतून घ्यायची। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे चॉप केलेला कांदा घालायचा आहे। कांदाही 1-10 सेकंद परतून घ्यायचा। त्यानंतर त्यामध्ये घालायचं आहे किसलेला कोबी आणि चवीनुसार मीठ। मीठ घालायचं आणि 3-4 मिनटं कोबी मस्तपैकी परतून घ्यायचा। त्यानंतर आता हा माझा कोबी परतून झाला आहे, तर मी एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून घेतला आहे। कोबी थंड करून घ्यायचा आहे। थंड झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे 1 चमचा मैदा। मैदा यामध्ये घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा। मैदा घातल्यामुळे गोळे आपले छान तयार होतील आणि पिठामध्ये सुटणार नाहीत। अशा प्रकारे सगळे गोळे मी बनवून घेतले आहेत। तर त्यानंतर आता गोळे बुडवण्यासाठीचे बॅटर तयार करायचं आहे। बाउलमध्ये कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये मैदा घालायचा, चवीनुसार मीठ घालायचे आणि खायचा केशरी कलर घालायचा। त्यानंतर ह्यामध्ये घालायचं 1/2 ग्लास इतकं पाणी आणि हे छान बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तयार झाल्यानंतर अशा प्रकारे हे दिसेल बॅटर। तर आपण जे गोळे बनवून घेतले होते कोबीचे, ते यामध्ये छान असे बुडवून घ्यायचे आणि कडकडीत तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। गॅसवरती आता मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, तर तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे। कढईमध्ये बसतील इतके वडे मी तेलामध्ये सोडून घेते आणि छान कडकडीत तेलामध्ये वडे तळून घ्यायचे। तर मी अशा प्रकारे सगळे वडे तळून घेते। कोबीचे वडे तुम्ही केचपसोबतही खाऊ शकता किंवा असेचही खाल्ले तर खूप टेस्टी लागतात। ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा।